इपॉस यंत्रामुळे धान्याच्या काळा बाजारास लगाम बसल्यानं दुकानाचं भाडं वसूल करणंही अवघड झालंय. या परिस्थितीमुळे राज्यातील 150 रेशन दुकानदारांनी आपले राजीनामे संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी तसंच गोरगरिबांचं धान्य विक्री करून मलिदा लाटणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी मोठा गाजावाजा करत शासनानं प्रत्येक रेशन दुकानांवर इपॉस मशीन्स बसवल्यात. प्रत्येक कार्डधारकाचा योजनानिहाय डेटा या मशीनमध्ये अपलोड करण्यात आलाय. या प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येतं. मराठवाड्यातील तब्बल 11,405 मशीन्सद्वारे धान्याचं वाटप करण्यात येतंय. ही संख्या एकूण रेशन दुकानांच्या 95% आहे. या दुकानांवर मराठवाड्यात विविध योजनांचे 39,45,819 रेशन कार्ड धारक आहेत. विशेष म्हणजे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 90-95% धान्य वाटप झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय. दुकानाचं भाडं वसूल करणं ही अवघड झालं असल्याचं कारण सांगत व इपॉस यंत्रणेमुळे धान्याचा काळाबाजार थांबला असून रेशन दुकानदारांची मनमानी देखील थांबली आहे. कमिशन कमी करण्यात आलं असल्यानं राज्यातील 150 रेशन दुकानदारांनी आपले राजीनामे संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. यामध्ये औरंगाबादच्या 7 दुकानदारांचाही समावेश असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.